नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासमोर भारताच्या पहिल्या महिला क्रांतिवीर सावित्रीबाई फुले यांविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या. त्यांनी त्यांचे आयुष्य शिक्षण प्रसार व समाज सुधारण्याच्या कामात व्यतीत केले. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. 1840 साली सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले यांच्यासह झाला. तेव्हा त्यांचे वय अवघी 9 वर्षे होते तर ज्योतिरावांचे वय 13 वर्षे होते. ज्योतिबाईंनी सावित्रीबाईंना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. स्त्रियांना दुय्यम दर्जा देणाऱ्या समाजव्यवस्थेला न जुमानता सावित्रीबाईंनी स्त्रीमुक्ती व स्त्री शिक्षणाचा पाया रचला. 1 जानेवारी 1848 ला त्यांनी त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह पहिली मुलींची शाळा सुरू केली. स्त्रियांनी शिकणे व शिकवणे या धर्माला अनुसरून नाही असे काही लोकांना वाटे. अशा लोकांनी सावित्रीबाईंना कठोर विरोध केला. सावित्रीबाई शाळेत जायला निघाल्या की हे विरोधक त्यांच्यावर दगडशेण व चिक्कल फेकत. पण सावित्रीबाईंनी या सगळ्याला खंबीरपणे तोंड दिले. बालविवाह, सती, केशवपण अशा कित्येक प्रथांना त्यांनी विरोध केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक व समाजाच्या कार्यातही त्यांनी हातभार लावला. त्या अनेक ठिकाणी समाज सुधारणेची भाषणे देत सावित्रीबाईंनी काव्य फुले व 52 कशी सुबोध रत्नाकर हे काव्य संग्रह लिहिले. 1896 ते 1897 ही या दरम्यान पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. सावित्रीबाईंनी या प्लेगच्या रोगाची सेवा करत होती तेव्हा त्यांना या रोगाची लागण झाली. 10 मार्च 1897 मध्ये सावित्रीबाई फुले यांचे प्लेगच्या रोगाने निधन झाले. अशा या महात्म्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.